जो आसा त्यो 17 एक्टीव केसीस 711 ओके आमकां सगळ्यांक खबर आसा एक पयली डॅथ जी रिपोर्ट जाली कोवीड-19 खातीर तो मिस्टर श्री चंद्रकांत सावंत फ्रॉम मोर्लेम 85 इयर ओल्ड ओके जो 4 वर्सां पयलीं बॅड रिडन आशिल्लो अस्थमॅटीक आशिल्लो ताका वेगवेगळे बाकीचे सगळे दुयेंतां आशिल्लीं आनी ताच्या खातीर तो कोवीड पॉझिटीव मेळ्ळो आनी ताज्या उपरांत काल जीएमसीन एडमीट जालो कोवीड पॉझिटीव मेळना फुडें ताका काल कोवीड हॉस्पिटलांत एडमीट केलो आनी आज सकाळीं फुडें तो एक्सपायर्ड जालो. आमी कंटेनमेंट झोन जे डिक्लेर केला ते मंगूर हील ताज्या उपरांत घोडेमळ कासरवाडा देवळवाडा विलेज मोर्लें ताज्या उपरांत मायक्रो कंटेनमेंट झोन 2 बिल्डींग इन वार्ड नंबर 9 इन मार्मागुवा मुन्सिपल काउंसील बायना वार्ड नंबर 4 सडा वार्ड नंबर 5 ओके चिंबल ताज्या उपरांत एक्टीव सर्वेलन्स एंड स्क्रिनींग सगळे हेल्थ ऑफिसर्स जे आसा आमच्या ऑल प्रायमरी हेल्थ सेंटर्स सगळी कडेन एक्टीव सर्वेलन्स ज्याच्या जाग्यार स्लम्स आसा थंयसर आमी पर्सनली आमचे हेल्थ ऑफिसर हेल्थ वर्कर्स सायन्स सिमटम्स कोणाक तशे दिसता आसत जाल्यार ते पळोवन तांकां एडमीट करता. आमची कोवीड केअर सेंटर्स पांचुयली एक्टिवली काम करता सगळी कडेन आनी पेशंट सेग्रिगेट करून वेगवेगळे कडेन आमी घातलेले आसा. म्हणटा तशें नवीन आमी साई हॉस्टेल जे आसा म्हापशेचें तें परत नवीन कोवीड केअर सेंटर म्हणून एस्टाब्लीश केलां. जरी नंबर वाडले आसले जाल्यार सुद्दां आमी सगळ्या जाणांक वेवस्थीत रित्या आतां आमी आतां पर्यंत मॉर्टेलिटी रेट झिरो आसले म्हणटाले बट जर आमी त्या खातीर म्हणटा को मॉर्बीड कंडिशनान ज्याच्या घरांत कोणी आसा जाल्यार तेंच्यांनी सगळ्यांनी प्रिकॉशन्स घेवप ही गरजेची आसा. आमकां सगळ्या गोंयकारांक हांव सगळ्यांच्या वतीन एक कळयता की आपल्या घरांत 70 वर्सां 60 वर्सां वयलो आसत जाल्यार आमी जर इन्फेक्शन फोकस जालें जाल्यार यंग यूथ आसा ताका त्रास जावचो ना बट ताज्या कडल्यान इन्फेक्शन घरांतल्या जाणटेल्यांक वचत जाल्यार अशा पद्दतीचे इन्सिडंट जावपाक शकता. म्हणून आमी जे परत परत सांगता की तुम सगळ्यांनी काळजी घेवपाक जाय मास्क वापरपाक जाय सॅनिटायझर वापरपाक जाय सोशल डिस्टन्सींग मेनटेन करपाक जाय परत परत हात धुवपाक जाय ताज्या फाटलें कारण तशेंच आसा. आजून एखादो पेशंट जो आसा होय आमचे कडेन सिरियस आसा तसोच एक सिनियर पेशंट म्हणजे 85 इयरचो पेशंट होय 80 इयरची एक महिला एडमीट जाल्ली आसा ती तशीच 4-5 वर्सां बॅड रिडन आसा ती वेंटिलेटराचेर आसा शी दॅट प्रेजेंट तरी स्टेबल आसा. ह्यो दोनूच पयलींची क्रिटिकल केस आशिल्ली ती रिकवर जाल्या आनी एकूच सद्या क्रिटिकल केस आसा ना ती दुसरे कडली. ना इन्फॉर्मेशन ना अजून म्हाका इन्फॉर्मेशन ना अजून कावपा हांव इन्फॉर्मेशन घेता आनी सांगता. एड्युकेशनाच्या संदर्भात खूब दीस जाले वेगवेगळ्या पद्दतीन वेगवेगळ्यो गजाली उलयताले. आज आमी आमचे सेक्रेटरी एड्युकेशन डायरेक्टर एड्युकेशन आनी हेडमास्टर एसोसिएशन ऑफ स्कूल्स प्रिंसिपल फोरम ऑफ हायर सेकेंडरी काही पेरंट्स पीटीए हांकां मुद्दामून हांवें सगळ्यांक आफयल्लें आनी ताका सगळ्यांक आफोवन तांचो सगळ्यांचो व्यीव म्हणजे एड्युकेशनाच्या बद्दल घेतलो आनी काही निर्णया पर्यंत आमी पावल्या. एक पयल्यान पयली आमचे कडेन 100% कनेक्टिविटी ना आनी 100% पेरंट्सां कडेन किंवां भुरग्यां कडेन स्मार्टफोन ना हाजी आमकां चत्राय आसा. त्या खातीर खंयसरूच डिपार्टमेंटान ऑनलायन किंवां ऑफलायन एड्युकेशन हें कंपलसरी म्हणूंक ना बट स्टुडंट्सांक इन कनेक्ट दवरपा खातीर एंगेज दवरपा खातीर आमी 11,000 टिचरांक ऑनलायन ट्रेनींग जी आसा ही ऑनलायन ट्रेनींग दिल्या आनी ताजो बऱ्या पद्दतीन कशा पद्दतीन वापर जाता तो करचो हें म्हटलेलें आसा. त्या खातीर खंयसरूच आमचें सर्कुलर ना किंवां ऑनलायन किंवां ऑफलायन क्लासीस ह्यो कंपलसरी आसा अशें ना ओके. तांच्यांनी दुसरी गजाल ऑनलायन आनी ऑफलायन स्कुलांनी सुरू केला पण हें सुरू केला आसतना सुद्दां जो सपोज सिलेबस ओके आमी हें एक ऑप्शन दिलां ताज्या खातीर आमी वेगवेगळ्या ऑप्शनाचो अजुनूय विचार करता. आमी दूरदर्शना कडेन उलोवप सुरू आसा इवन दो वीथ अ प्रायवेट चॅनल्स पार्टनर हांच्या कडेन आमी उलयतले जेणे करून आमी गोंयांतल्या 12 तालुक्यांनी रिमोट एरियेंत सुद्दां दूरदर्शन किंवां चॅनलाच्या माध्यमांतल्यान जर पावले जाल्यार ह्यो क्लासीस कशा पद्दतीन एक ऑप्शनाचो आमी विचार करता. त्या खातीर खंयच्याच पेरंट्सांनी पॅनीक जावचें न्ही आपल्या भुरग्या कडेन
स्मार्टफोन ना आपल्या भुरग्याक सिलेबस चुकतलो हें कोणीच पॅनिक जावचो न्ही, कोणीच मुद्दामून म्हणजे रीण काढून स्मार्टफोन घेवचे न्ही. म्हजें सरळ म्हणणें आसा, एड्युकेशन डिपार्टमेंट इतकें एन्श्युअर करता की तांकां सपोज चुकून ऑनलायन ऑफलायन हो सिलेबस तांच्यो क्लासीस सुरू जाल्या उपरांत कंपलसरी तो सिलेबस जो आसा हो परत तांकां शिकयलो वयतलो त्या त्या इन्स्टिट्युशनांतल्यान. हो एड्युकेशन डिपार्टमेंट तशा पद्दतीचे सर्कुलर काडून सगळ्या स्कुलांक कंपलसरी आसा. सपोज एखाद्या स्कुलान एक जरी स्टुडंट्साक सिलेबस चुकलो ताज्या कडेन स्मार्टफोन ना म्हणून, त्या सगळ्या टिचर्सांक कंपलसरी आसतले त्या एका भुरग्याक सुद्दां तांच्यांनी परत सगळो सिलेबस जो आसा हो घेवपाक जाय. त्या खातीर ऑनलायन आनी ऑफलायन दीस इज हो फक्त अल्टरनेटीव न्ही, तर ताका प्रॅक्टिकली शिकयतले. स्कुलां ओपन जावपाच्या बद्दल आजून गोवर्मेंटान कांयच निर्णय घेवंक ना. आमी स्कुलां ओपन करपाचो निर्णय हो 15 जुलयाच्या उपरांत डिसायड करतले. स्टील नाव नॉट फायनलायज. गोंयांतली कंडिशन्स कशी आसा, केसीस कितें आसा हें पळोवन आमी तेजेर निर्णय घेवपाचो ठरयला. ओके, दुसरी गजाल, आमी बरेचशे टिचर्स म्हणजे जालां कितें, ऑनलायन ऑफलायन ह्या सगळ्या हातूंतल्यान टिचर्स जे आसा हांकां कंपलसरी अटेंडींग स्कुल्स डिपार्टमेंटाचो सर्कुलर हो फाल्यांच्यान केन्ना तरी येतलो. आनी एकदां सर्कुलर आयल्या उपरांत परवा पासून सगळ्या टिचर्सांक गोवर्मेंट आसतले एडेड आसतले हांकां सगळ्या जाणांक कंपलसरी स्कूल अटेंड करप हें कंपलसरी आसतलें. कारण सगळो गोवर्मेंट स्टाफ आपल्या ऑफिसांनी येता, ताज्या खातीर टिचर्सांनी कंपलसरी स्कुलान वचून तांच्यांनी भुरग्यांची वर्कशीट तयार करप, होमवर्क घेवप, आमी आमची बुक्स डिस्ट्रिब्यूट करप. स्टँडर्ड 8 स्टँडर्ड पर्यंतची बुक्स जी आसा ही मंथ एंडींग पर्यंत तांच्या कडेन पावतली. दे शूड बी इन पेरंट्सा कडेन इन कनेक्शन वचून तेंचे म्हणजे बुक्स डिस्ट्रिब्यूट करप, तेंचे बाकीची हें जें आसा पळय न्ही, आमी भुरग्या खातीर बाकीच्यो क्लासीस आनी हेजे सगळ्यो कशा पद्दतीन रेडी करपाक जाय, तांचो करिकुलम कसो घेवपाक जाय त्या संदर्भातलें डिस्कशन आनी बाकीचें म्हणजे प्रायमरी स्कुलांतलें सुद्दां पळयता. त्या खातीर एकदां जशे टिचर स्कुलांनी वचपाक लागले काय बऱ्याचशा पेरंट्सांचो प्रॉब्लेम जो आसा हो ह्या बद्दलचो सॉल्व जातलो. कारण आमी बुकां डिस्ट्रिब्यूट दिले, तांकां होमवर्क दिलो, सगळे दे वील बी इन तांच्या बरोबर संपर्कात हे पेरंट्स पेरंट्सांच्या बरोबर स्टुडंट्सांच्या बरोबर सगळे टिचर एकदां संपर्कांत रावल्या उपरांत बरोचसो प्रॉब्लेम जो आसा हो तांचो सॉल्व जातलो. ओके, हांव येता तेजेर. काही स्कुलां ऑनलायन शिकोवपा खातीर डोनेशन घेता हें आमच्या लक्षांत आयलां. स्ट्रिक्टली सांगता, आमच्या कडेन कंप्लेन येत जे त्या स्कुलाचेर एक्शन घेतली वयतली. आनी कोणाय कडेन जर पयशे घेतले आसत जाल्यार तांच्यांनी पर्सनली म्हाका संपर्क करून किंवा डायरेक्टर एड्युकेशना कडेन ताजी कंप्लेन दिल्यार जाता. त्या स्कुलाचेर ही स्ट्रिक्टली एक्शन घेतली वयतली. त्यातील कोणीच ह्या ऑनलायन एड्युकेशना खातीर म्हणजे डोनेशन्स किंवा पयशे किंवा एडिशनल फीज घेवचे न्ही. त्याचबरोबर काही स्कुलां प्री प्रायमरी एड्युकेशनाच्या नांवा सकयल डोनेशन घेतात. आपल्या प्रायमरीन एडमिशन मेळपाक जाय जाल्यार थंयसरल्याच प्री प्रायमरीन घेवपाक जाय आनी ताज्या खातीर 20,000-25,000 रुपया आमच्या कडेन कंप्लेन आयली जाल्यार त्याय स्कुलाची ग्रँट आसत किंवा त्या स्कुलाचेर एक्शन आसत ही स्ट्रिक्टली घेतली वयतली. आज आमकां त्या खातीर जर कोणी फीस पयशे डोनेशनच्या रुपांत घेता आसत प्री प्रायमरी खातीर जाल्यारूय बी की नक्कीच कंप्लेन जी आसा. गोंय सरकार फ्री ऑफ कॉस्ट एड्युकेशन दिता फ्रॉम द 1st स्टँडर्ड टू 12th स्टँडर्ड, तर फुकट एड्युकेशन दिता. आनी मिनिमम फीस ही ग्रॅज्युएशन लेवलाचेर आसा. प्री प्रायमरी सुद्दां एड्युकेशन जें आसा पळय न्ही, आमच्यो अंगणवाडी बालवाडी चलता, बट काही प्रमाणांत जर कोणी प्रायवेटली प्री प्रायमरी चलयता आसत जाल्यार ते डोनेशन्स घेवन चलोवच्यो न्ही. ओके, म्हजें सरळ म्हणणें, आमी फ्री ऑफ कॉस्ट एड्युकेशन दिता आनी प्री प्रायमरीच्या खातीर सुद्दां खंयसरूच कोणीच म्हणजे एडेड जेंची स्कुलां आसा तेंच्यांनी प्री प्रायमरी खातीर डोनेशन हें घेवचें न्ही. म्हज्या म्हणण्यान जर कोण घेता आसत किंवां प्रायमरी किंवां सेकेंडरी खातीर सुद्दां जर डोनेशन कोण घेता आसत किंवां फीज घेता आसत खंयच्याय रुपांत वेगवेगळ्या हितून, कोण म्हायती पीटीए खातीर घेता आनी कित्या खातीर घेता आसत जाल्यार तेंच्यांनी कंपलसरी डिपार्टमेंटा कडेन तेजी कंप्लेन करची. आमी ताजेर स्ट्रिक्टली एक्शन घेतली वयतली. ना, आमी एडेड स्कुलांनी मंथली फीचो प्रकारूच ना.
एडेड स्कुलान सगळे त्याचे टीचर ग्रँट्स त्याचे रेंट सगळेच आम्ही देता न्ही, आणि मंथली फीस कसली असते? प्रायमरी स्कूल दे आर दोज आर म्हणजे ज्यांच्याकडे एडेड ना त्यांच्यानी घेऊ येता, ज्यांच्याकडे ग्रँटीन एड घेता त्याच्यानी घेऊ नजो, जो ग्रँटीन एड ना दॅट इज देअर ऑप्शन. ते प्री प्रायमरी अनएडेड चलयतात, ते प्री प्रायमरी अनएडेड चलयता. परत सांगता एडेड प्री प्रायमरी स्कूल असलेल्याच्यान मंथली फीस घेऊक शकना. ते त्याका ग्रँटीन एड ना. किती ते पळय फीजच्या बाबतीत आम्ही त्यांना म्हटलं की फाटली फीज मेंटेन दोरची म्हणून. हय ओके येता एक मिनिट. द डायरेक्टर ऑफ एड्युकेशन इज सर्कुलर येतले जे ज्यांका ऑफलाईन ऑनलाईन ह्या मोडातलो जो सिलेबस चुकला ती सर्कुलरी इश्यू करतले प्रत्येक स्कुलाक की त्यांच्यानी कंपल्सरी जो सिलेबस असा हो त्यांच्यानी प्रत्येक भुरग्याचो कंपल्सरी करपाक जाय. कारण त्याच्याकडे एक तर कनेक्टिव्हिटी किंवा मोबाईल हा जो 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 प्रॉब्लेम ज्या भुरग्यांक असा त्याचा 100% सिलेबस वो प्रत्येक टीचरान प्रत्येक स्कुलान वील एन्श्युअर डेट 100% आम्ही एन्श्युअर करतले. कोणाच कडल्यान एखादी दुसरी सुद्धा कंप्लेन म्हणजे आम्ही ऑनलाईन ऑफलाईन आपण नाशिले म्हणून आपल्याक सिलेबस कवर करूंक ना हे करप शक्य जावचें ना. त्याचबरोबर वेकेशन जे असा दिवाळी वेकेशन असतले क्रिसमस वेकेशन असतले किंवा बाकी खंयची वेकेशन्स असतले टायम टू टायम सर्कुलर काढले वयतले आणि हे वेकेशन जे असा हे कर्टेल केले वयतले. कारण भुरग्यांचा आताचो सिलेबस भरून काढपा खातीर फुडली वेकेशन्स त्यांची दिवाळी जावं क्रिसमस ह्यो सगळ्यो वेकेशन्स त्या त्या वेळार तो सर्कुलर्स येतलो किती परिस्थिती आहा ती पळोवन आणि ते कर्टेल केले वयतले. किती म्हटलंय ते आम्ही त्या ती कंपल्सरी म्हणू ना जरा आम्ही खंयसरूच कंपल्सरी म्हणू ना त्या कशें आसा सांगता हांव ना सद्या तरी तशें डिसिजन कांय ना टॅप बीप दिवपाचें. नायन्थ स्टँडर्ड आनी इलेवन्थ स्टँडर्ड हाज्या खातीर सप्लिमेंटरी एग्जाम्स आशिल्ली. कारण जे भुरगे तेंचे एवरेज रिजल्ट काडून फेल जाल्ले तांच्या खातीर सप्लिमेंटरी आशिल्ली. बट ताच्या खातीर आमी आज डिसिजन घेतला की नायन्थ स्टँडर्ड आनी इलेवन्थ स्टँडर्ड हे सगळे भुरगे आमी प्रोमोट करता. दे आर गोईंग इन टू द टेन्थ स्टँडर्ड आणि ट्वेल्थ स्टँडर्डा खातीर सगळ्यांचे प्रमोशन झाले असा. त्यातील त्यांची सप्लिमेंटरी एक्झाम आम्ही कॅन्सल केल्या आणि हे फावटी सगळे भुरगे हे प्रमोट झाले असा. आम्ही ते पहिली त्याचाच विचार आशिल्लो बट ती परत या सगळ्या सिच्युएशनातल्यान त्यांची एक्झाम कंडक्ट करप आणि परत त्यांचे क्लासीस घेवप हो एक टेन्शन त्यांच्या तकलेचेर आशिल्लें. आणि ह्या सगळ्यातल्यान वचपा खातीर गव्हर्मेंटचे डिसिजन असा वी आर प्रोमोटींग द नायन्थ अँड इलेवन्थ स्टँडर्ड स्टुडंट सगळ्यांक. सिलेबस जो आहा पळय न्ही वो सिलेबस त्यांचो ठरलेलो सिलेबस असा. तो ऑनलाईन आणि ऑफलाईन म्हणून सिलेबस बदलचो ना, सिलेबस तोच असा. त्यांना टिचिंग टेक्निक्स जो असा पळय न्ही वी हॅव गिवन द ट्रेनिंग. फॉर एक्झाम्पल टेन्थ स्टँडर्ड असेल सिलेबस तोच असतो न्ही, सिलेबस बदलना. टिचिंग टेक्निक्स ज्यो असा ह्यो आम्ही शिकयल्या त्यांना कशा पद्धतीन शिकप. पण हाजो अर्थ असो न्ही की कोण जर ऑनलाईन ऑफलाईन आयलो ना जाल्यार त्याचा सिलेबस चुकतलो असो ना. त्यांना सिलेबस हांव परत रिपीट करता की त्याच्याकडे मोबाईल ना सुद्धा म्हणून सिलेबस चुकचो ना. फाल्यां सकाळी जर आमचे 15 जुलयच्या उपरांत स्कूल सुरू झाले 1 ऑगस्टाच्या उपरांत स्कूल सुरू झाले आणि एखाद्या भुरग्यान जर कांयच तुज्या ऑनलाईन ऑफलाईन 21 दीस ते कनेक्टिव्हिटी नासत ऑनलाईन ऑफलाईन येऊंक ना जाल्यार त्या सिंगल भुरग्याक सुद्धा ते स्कूल हो कंप्लीट सिलेबस परत शिकयतले एका भुरग्याक सुद्धा. त्याच खातीर म्हटलं न्ही म्हणजे स्कूल स्टार्ट झाल्या उपरांत त्याका तो कंप्लीटली शिकयता. आता ते कॉन्सन्ट्रेट करतले 10th स्टँडर्ड 12th स्टँडर्ड हाजेर थोडेशे ते चड भर दितात, भर दिवची अशें म्हटलां. हांवें टिचरी आमचो सर्क्युलर फाल्यां आयलो काय परवाच्यान कंपल्सरी सगळ्यांनी स्कुलान वचूंक जाय. त्यो कशें आसा
ऑनलाइन म्हटल्या उपरांत टीचर शिकयता तेन्नाच तो कनेक्टेड रावचो पडटा. ऑफलायन म्हटल्या उपरांत ती आपलो व्हिडियो काडून तेजेर अपलोड करतली, आयदर वॉट्सॅपाचेर करतली किंवां ऑफलायन तेंचे पेरंट्स जेन्ना घरा कडेन आहा तेन्ना ते शिकतले. हय, ऑफकोर्स युट्यूबाचेर घालतले वेगवेगळे, आमी म्हटल्यार चॅनलूय वापरूं शकता, आमी सगळ्यां कडेन उलोवपाक सुरू करता. गुगल मीट डावनलोड करपाक ना, हांवें गुगल मुटा गुगल मिटच्या बाबतींत हांवें सर्कुलर इश्यू करपाक लायला. ताजी कांय म्हणजे गरज आसा जाल्यारूच सामको पेरंट्साच्या बरोबर गुगल मीट करप, अदरवायज गुगल मीट करपाची गरज ना. काही रेस्ट्रिक्शन्स जी आसा ही आमचे डिपार्टमेंट इश्यू करतले. आतां पयलीं जेन्ना आमी म्हणटा ऑनलायन ऑफलायनूच कंपलसरी ना, बट आसा ते हे जर तेंच्या जे शक्य आसा ज्या ज्या जाग्यार इन्फ्रास्ट्रक्चर थंय ते वापरपाचे. थोडे जे स्कुलाची हेडमास्टरान इंटरप्रेट केले की हे तुम्ही आता सांगला की बाबा हेडे गावांक लागता विलेज सिटीन लागना. हे पळय, सिटीन सुद्धा एखाद्या भुरगे कडेन कनेक्टिविटी आसा आनी त्याज्या कडेन जर मोबायल ना जाल्यार सिटींतल्या स्कुलांतल्या भुरग्यांक सुद्धा स्कूल सुरू जाल्या उपरांत तेंकां 100% तेंचो सिलेबस कंप्लीट करपाची रिस्पॉन्सिबिलिटी त्या स्कुलाच्या हेडमास्टर्स आनी टिचर्सांची आसतली, आनी डॅट वील एन्श्युअर थ्रू अवर एडीआयज. अशा जर खंयच्या स्कुलांनी नोटीस धाडल्या आसत जाल्यार आमचो फाल्यांचो सर्कुलर आयल्या उपरांत अशा पद्दतीच्यो नोटिसीस ज्यो आहा ऑटोमॅटिकली विथड्रॉल. खंयच्याच भुरग्या ऑफकोर्स खंयचोच स्कूल एडेड स्कूल जे आमचे आसा हे तेंकां ऑनलायन तुम्ही कंपलसरी येवपाकूच जाय हे म्हणूंक शकना. हे इंडिव्हिज्युअल दिले, इंडिव्हिज्युअल दिले सरकारान कोण केन्ना परत दिना. अशा आमकां एक सर्वे करचो पडटलो कितल्या जाणां कडेन सारक्या आनी कितल्या जाणां कडेन आपल्याडे उरल्या. ते टॅक्स्टबूक ह्या वर्साचे आमकां थोडोसो लेट जाल्लो, बट ह्या एंडींग पर्यंत सगळ्यां कडेन आमी गव्हर्मेंटाचे टॅक्स्टबूक जे 8वी पर्यंत दिता. हे त्याच खातीर म्हटला न्ही, म्हणजे टिचर्स जो पर्यंत स्कुलांनी येना तो पर्यंत ही सगळीं कामां जाग्यार पडची ना. आमची टेलिकॉम पॉलिसी जी आसा पळय न्ही, ही आमी विदीन 15 डेज आमी डिक्लेअर करपाचे आसा. त्या खातीर ज्या ज्या जाग्यार आमकां आतां ब्लॅक स्पॉट्स आसात थंयसर थंयसर आमकां कनेक्टिविटी दिवपा खातीर टॉवर उबे करप आसात किंवां लेईंग ऑफ द केबल आसात, ही कनेक्टिविटी दिवपाचो आमचो 100% प्रयत्न आसा. आत्ता तरी म्हणजे हो विषय आत्ता सुटण्या सारको ना इतक्या बेगीन. तुका एक्झॅक्टली तसो 70% आसा किंवा जरी आमी रिव्ह्यू घेतलो जाल्यार तुका पर्संटेज वायज सांगू शकना. काही कडेन आतांच्या तुवें पणजेंतल्याय तुजी कनेक्टिविटी ड्रॉप जायत आसा आमी पळयता. तेजेर वेरियस रिझन आसा, त्या ती वी कांट से की 70% गोवा इज कवर्ड म्हणून. हांव तुका पयली हांव कन्फर्म करता हॉस्पिटल, मागीर सांगता त्या विशयाचेर. डॉक्टर एक न्हू, आमचे 4-5 डॉक्टर जाल्ले आनी आतां म्हाका दिसता ऑल टुगेदर आमचे 3 जाण कितें तरी जाल्ले. फॉर माय इन्फॉर्मेशन फाटले फावटी 2 काय 3 जाण जाल्ले. हय, अरे आमी जेन्ना म्हणटा फ्रंट वॉरियर्स तेन्ना हो जावपाचे चान्सीस उरता. Sir, how you see the persons are opposing for the installation of the tower, talking about the connectivity in Goa? हे तू हांव म्हाका विचारच्या विशय तुवें तेंकां विचारपाक जाय, तुमी कित्याक अपोज करता काय म्हणून, आतां ताजे परिणाम भोगचे पडटा म्हणून तुमी कित्याक विरोध करता काय. विचारा मरे तेंकां वचोन, तेंकांच विचार, म्हणजे हो प्रॉब्लेम आतां येवचो नासलो. कंटेनमेंट झोनांतल्या एरियेंतलो ताजे फॅमिली मेंबर पॉझिटिव्ह आशिल्ले. ही इज फ्रॉम गोडेमोळ. तेजे फॅमिली मेंबर सापडल्या उपरांतूच तेजे टेस्टिंग जाला, ताज्या पयली जावं नासले. गव्हर्मेंट भितर गव्हर्मेंट प्रोटोकॉलाच्या अनुसार मिस्कॉल्स आर चार्जिंग एक्स्ट्रा ऑन द नेम ऑफ द सॅनिटायझेशन. कितें
थोड़े स्कूल एक्स्ट्रा चार्ज करता पैसे सैनिटाइजेशन लागून. हांवें सांगले मरे खंयच्या स्कुलान एडेड स्कुलान कसलेच पैसे जर चार्ज करता आसत म्हजे कडेन कंप्लेन करात, डायरेक्टर ऑफ एड्युकेशना कडेन कंप्लेन करात, त्या स्कुलाचेर स्ट्रिक्टली एक्शन घेतली वयतली. सॅनिटायझेशन खंयचे कसलेच पैसे स्कुलाच्यान घेवन येजो. चिंबलाची तुका चिंता कितें आयक मांगूर हिल कशें आहा तुका सांगता, इट इज अर कंटेनमेंट झोन. तो खूब 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 तसो खूब व्हडलो आहा भितर. त्या खातीर सस्पेक्टेड आसलेले जे जे फॅमिली तेकोन तेकोन खंय खंय मेळ्या पय न्ही. आमी मॉप सॅम्पलिंगूय थोडे केला, म्हणजे थोडे थोडे कंटेनमेंट हे केला. त्या त्या आतां जो जो लागी दिसता पय न्हू त्या सगळ्या जणांक आमी टेस्टिंग करून घेतला. अरे बट ताजो कसो सांगता आमकां, आमचो आमकां जेन्ना इनिशियल इनिशियल स्टेजीचेर म्हाका एक सांग 1500 जेन्ना सी फेरर भितर आयले तेंकाय टेस्ट करपाक जाय आनी परत हांगासले टेस्ट काडपाक जाय. बाकीचे कंटेनमेंट झोन जेन्ना डायरेक्टली जाले सिरियसनस कशें आसा, मंगूर हिल तरी आमी कंटेनमेंट झोन केला, बट जेन्ना एखाद्या जाग्याचेर एक दोन आतां चिंबलान तुज्या मेळ्ळे थंयसरल्यो परत आमकां 40-50 केसीस वांगडा काडच्योच पडटा. एट अ टायम वी आर 2000 पर्यंत आमी करूंक शकता. त्याच पद्दतीन मंगूर हिलच्यो ज्यो ज्यो सिरियस आशिल्ल्यो को मॉबीट कंडिशन आशिल्ल्यो हांकां तरी आमी कवर केले सगळ्यांक. म्हणजे को मॉबीट कंडिशनांतले सगळे लोक जे आहा पळय न्हू हांकां सगळ्यांक चडश्या जाणांक कवर केले. पळोवचें पडटलें म्हाका चिंबल कितें, चिंबल जे पॉझिटिव्ह आहा तितके आसा. मंगूर हिल आज 14 ना 16 फ्रॉम मंगूर हिल आणि 14 लिंक. ना अजून डिक्लेअर करू ना. ओके एड्युकेशनाच्या बाबतीत विषय क्लिअर झाला सगळ्यांचा. ओके त्या ते लोकांक तो पळय आता तुका परत सांगता, तेंका 7 ऑनलाईन दिवपाची गरज ना, ती स्कुलानूच वयतली. सकाळी जो स्कुलाचो टायमींग आसलो त्या टायमार ते स्कुलान वयतले आणि स्कुलातल्यान त्यांच्यानी ऑनलाईन करू येता. मागीर ती ऑनलाईन करूकच जाय अशी गरज ना, मागीर त्यांच्यानी ऑफलाईनही करू येता किंवा व्हिडिओ काढून घालू येता. ना सुरवातीक जेन्ना 10th आणि 12th जातले जेन्ना आम्ही 15 तारखेच्या उपरांत डिसाईड करतले तितके. फक्त हांव म्हणल्यार कंपलसरी एक गजाल सामकी सांगता की ऑनलाईन आणि ऑफलाईन हे कंपलसरी न्हू. इट इज वन ऑफ द मोड ऑफ टिचींग, वन ऑफ द शक्य जाल्यार जेका कोणाक शक्य ना त्यांच्यानी मुद्दामून मोबाईल विकत घेऊचो न्ही, कनेक्टिव्हिटी मेळना म्हणून झाडार चढचे न्ही, घराचेर वयर बसून रावचे न्ही, किंवा एकाच घरांत सगळीं जाणां येवन कनेक्टिव्हिटी खातीर रावची न्ही. इतके कष्ट घेवपाची गरज ना, तांकां टिचींग जे आसा त्या स्कुलाच्या वतीन केले वयतले. तूं तेका गोवा फॉरवर्डाचो चीफ आहा तेका विचारपाचें मरे वचून, म्हाका कित्याक विचारता. आतां कोण काय त्या ते खंयच्याच पेरंट्सान आनी भुरग्यांनी भुरग्यांनी बी पेरंट्साच्या फाटल्यान लागचें न्ही कंपलसरी मोबायल जाय म्हणून. आनी पेरंट्सानूय बी 100% मोबायल विकत घेवन भुरग्यांक दिवपाची गरज ना. ती स्पीकर सांगतलो चलो तेका कंप्लिटली बॉडी तेजी प्लास्टिकान स्वॅप केली वता आणि पीपीई किट घालूनच तेजी बॉडी लिफ्ट करून व्हरून हाजेर दवरली वता. ना ना जनरल स्पेशल मुवीन जाता तशें काय ना, जनरल स्पेशल तेजे वांगडा सगळें जाळून हे जाता न्ही. दॅट इज नॉट अ इशू, फक्त लिफ्टींग ऑफ द बॉडी आणि हे ते दॅट मट डोंट टू टेक द प्रिकॉशन्स. ना तेका कंप्लिटली रॅप केलो वता. सांगले मरे तुका केलो तेका आसतलो आता. चल चलो गोवा फायट COVID-19. आज के नंबर ऑफ केसीस 46 पॉझिटिव्ह आहे, नंबर ऑफ द रिकवर्ड 17 पेशंट, ऑल ॲक्टिव्ह केसीस 711 आहे. आज एक फर्स्ट कोविड डेथ COVID-19 के वजह से 85 ईयर ओल्ड, लेकिन ये पेशंट 4 साल से बेड रिडन था, COPD था, अस्थमेटिक था, बाकी सभी डिजीज उसको थे, इसलिए वो कल के दिन
उसकी कंडीशन ख़राब थी, जीएमसी में एडमिट हुआ उसके पॉजिटिव आने के बाद, ही इज शिफ्टेड टू द कोविड हॉस्पिटल और वहाँ पे उसकी डेथ हो गई। अभी तक हमने एक 5-6 जगह कंटेनमेंट जोन डिक्लेयर किए हैं, सभी कंटेनमेंट जोन अच्छी तरह से मॉनिटर कर रहे हैं। हमारे पूरे कोविड हॉस्पिटल और कोविड केयर सेंटर 6 जगह पे हैं, दैट इज़ वर्किंग इज़ वेरी गुड। कोविड केयर सेंटर अच्छी तरह से काम कर रहे हैं। आज एजुकेशन डिपार्टमेंट के साथ और हेडमास्टर एसोसिएशन, प्रिंसिपल फोरम, पेरेंट्स, इनके साथ मीटिंग हो गई और मीटिंग होने के बाद ऑनलाइन ऑफलाइन एजुकेशन इज़ वन ऑफ द मोड। बाकी इसके साथ में टीचर्स लोगों को कल से सर्कुलर आने के बाद कंपलसरी होगा स्कूल अटेंड करने का, और दे कैन हैव द वेरियस मेथड्स ऑफ टीचिंग फॉर द स्टूडेंट्स, और ऑनलाइन और ऑफलाइन इज नॉट अ कंपल्सरी मोड ऑफ टीचिंग। डिपार्टमेंट से सर्कुलर इशू हो जाएगा कि जिस सर्कुलर के से, यानी जिनको ऑनलाइन ऑफलाइन टीचिंग नॉट पॉसिबल ड्यू टू कनेक्टिविटी और इफ़ मोबाइल इज नॉट देयर, देन कंपलसरी स्कूल में स्टार्ट होने के बाद उसका 100% सिलेबस कंपलसरी कंप्लीट करने की जिम्मेदारी वो टीचर के पास रहेगी। हम हॉलीडेज जो दिवाली वेकेशन, क्रिसमस वेकेशन इस साल कर्टेल होगा और हॉलीडेज में क्लासेस लेके उन लोगों को पढ़ाना पड़ेगा। ओके, देयर इज ऑनलाइन के नाम पे और बाकी किसी के नाम पे दो बार कलेक्टिंग द फीस, इफ एनी दे कैन डू द कंप्लेन विद द एजुकेशन डिपार्टमेंट। कोई समझो ऑनलाइन सैनिटाइजेशन और डोनेशंस के नाम से कोई एडेड स्कूल डोनेशन ले रहा है तो दे कैन डायरेक्टली कंप्लेन टू द एजुकेशन डिपार्टमेंट, उसके बारे में एक्शन जो है विल टेक द एक्शंस। ओके, दिस मच सर। ये अभी कुछ गवर्नमेंट ने कुछ प्लान किया है ऑन टीवी से स्टूडेंट को स्टडी करने, राइट? इसीलिए हमने बताया कि जैसे हम बाकी मोड के बारे में डिस्कस कर रहे हैं, दूरदर्शन या चैनल मीडिया के माध्यम से हम जहाँ पे कनेक्टिविटी नहीं है, इट इज़ वन ऑफ द मोड जिसके बारे में हम चर्चा कर रहे हैं। माइट बी पॉसिबल आगे 8-10 दिन के बाद इसे स्टार्ट हो सकता है। टूरिज्म का क्या देख रहे हैं सर, टूरिज्म को कैसे है? एट प्रेजेंट तो कुछ नहीं है, इसके बाद में हम सोचेंगे। होटल रेस्टोरेंट ऑलरेडी चालू हो चुके हैं, बाकी टूरिज्म या इसके बारे में बाद में सोचेंगे। थैंक यू। हिंदी में गाने मारा बारह।